काश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यात भारत पाकिस्तान सीमेनजीक 141 राष्ट्रीय रायफल्स या ठिकाणी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज अनावरण करण्यात आलं. जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते. भारत पाकिस्तान सीमेवर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा सैनिकांसह संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आणि ऊर्जादायी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराजांच्या शौर्य धैर्य तसंच वीरतेचं दर्शन यातून घडावं हा या कार्यक्रमामागचा उद्देश असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. याच ठिकाणी महाराजांचं स्मारक बनवण्याचं आम्ही पुणेकर या संस्थेचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. छत्रपति शिवाजी महाराज की ये तलवार और ये अश्वारूढ़ जो उनकी प्रतिमा पाकिस्तान की तो छक्के छुड़ा देगी, लेकिन हमारे तरफ, हमारे जवानों की तरफ, हमारे देश की तरफ आग उठाने की जरूरत भी नहीं करेगी, ऐसा मुझे विश्वास है. दुश्मन की छाती में हमारे देश का तिरंगा गाड़ने के लिए छत्रपति शिवाजी महाराज की ये अश्वारूढ़ प्रतिमा सदैव हमारे सैनिकों को प्रेरित करते रहेगी, ऊर्जा देते रहेगी. आम्ही पुणेकर या संस्थेच्या पुढाकारानं हा पुतळा उभारण्यात आला आहे. आज कुपवाडा इथं एका नव्या परंपरेला सुरुवात झाली असून यापुढे प्रत्येक वर्षी 7 नोव्हेंबरला कुपवाडा इथं शिवाजी महाराज पर्व साजरं करण्यात यावं असं आवाहन नायब राज्यपाल सिन्हा यांनी यावेळी व्यक्त केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यानंतर मराठा बटालियनच्या जवानांसमवेत दिवाळी साजरी करत फराळाचा आनंदही लुटला.